नमस्कार, आप पाहत आहोत जनमत मराठी न्यूज आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने। आज सध्याचे विद्यमान आमदार कार्य सम्राट आमदार आपल्या मतदार संघाचे त्यांनी आज दुपारी माझा फॉर्म भरून झाल्यानंतर एक डमी गणेश गीते नावाच्या व्यक्तीचा फॉर्म भरला। पूर्वीच्या डमी दोन गणेश गीतेंना फोन केलेले होते, त्यांचे रेकॉर्डिंग मी आपल्याला ऐकवलेले आहे आणि हे सर्व समोर आहे। मी आता माझ्या पक्षाशी बोलणार आहे आणि पक्ष जो निर्णय घेईन ती तक्रार मी करणार आहे। पण विद्यमान आमदारांना विकासाची खूप भुरळ पडलेली दिसते, त्यामुळे ते ह्या सर्व भानगडी करताय आणि त्यामुळे त्यांना आता त्यांचा पराभव समोर दिसतोय आणि त्यामुळे हे सगळे डमी फॉर्म भरणं डमी करणं हे त्यांनी करावं। जनता खूप हुशार आहे नाशिक पूर्वमधली, ती योग्य न्याय देईल याच्यावर। आपण स्वतः ऐकलंय की त्याला 20 लाख रुपये देण्याचं आमिष दाखवलं गेलंय, पण असे प्रत्येक लोक 20 लाख रुपयात विकले जात नाही, काही लोक प्रामाणिकपणे असतात। त्यामुळे मी आता ते माझ्या पार्टीशी बोलून राज्य निवडणूक आयोगाकडे हे सर्व देणार आहे। हो, 100% त्यांचा तोच पॅटर्न आहे, पण त्यांच्या लक्षात नाही आलं की डमी पॅटर्न फार चालत नाही, ओरिजिनल तो ओरिजिनल असतो, त्यामुळे त्यांनी तो डमीचा निर्णय त्यांच्या भीतीपोटी घेतला असेल त्यांच्या पराभवाच्या। किती गणेश गीतेने फॉर्म भरला? एक गणेश गीते आणला त्यांनी। जबाबदारी न्याय हक्काची।